हेलो हाँ आते बैंड वाले की तो एसी वर थाम हाँ होय होय आते घोड़ा घोड़ा वाला आला ना आ त्याला पण तिथं थांबून घ्या नवरा वाजत गाजत अगदी ताबात आला पाहिजे आणि ते सने चपडवाले आले आले तिथं बँड समान पाठवले त्याला केले व्यवस्थित जागा तुम्ही काय काळजी करू नका हा व्यवस्थित बघा हो 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 आलो आलो हे कृष्णा जेवणाची सोय कुठे हे काय अण्णा या मांडवाच्या पलीकडे केली बरे जावा तिकडे दोघं बी जावा अरे कृष्णा बोला की अण्णा झाली का तयारी सगळी हो झाली की सगळी जेवण बिवण सगळं व्यवस्थित केलं सगळं व्यवस्थित केलं बर 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 पाहुण्यांचा फोन आहे हॅलो हा हॅलो हा ते समय आला की तिकडे नाही आलेला नाही ती इथन तावा तावानं गाडी घेऊन गेलाय मला वाटलं तिकडे चालाय काय पुढे आमच्या बघतो बघतो इकडे असेल तर बघतो येतोय आम्ही निघतोय हो या या झाली सगळी तयारी लगेच वाट बघतोय तुमची हा ठीक आहे अण्णा काय चालू हा काय नाही या तयारी करून घ्या सगळी चालतोय 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 हिच्या आईला यो पप्पी कुठे गेलाय काय माहिती त्याला फोन करतो कुठला तो फोन उचलतोय बघतो मीच आता नवरदेवाचा पत्ता नाही आम्हाला कशाला बोलवलं लग्नाला तुम्ही बसा जरा याला लागल्यात पाहुणे आता बसलोय आता काढ काय करायचं पुरगीचं कसं व्हायचं पुढे आयुष्य काय बसा बसा तुम्ही बसा अहो मावशी अहो ताई अहो ऐका ऐका ना जरा शकत का नवरा मुलगा नाही जागेवर आम्हाला तमाशा बघायला बोलवले वे काय ना लगीन आहे लगीन आहे म्हणून पुरीचं गावभर मिरावलं लग्नाचं सगळं बोंबाले पुरीचं लगीन आहे म्हणून सगळं कामधंद सोडून डायरेक्ट वैर निसन लग्नाला आलो आणि इथे असलं बघायला भेटतय तिथन कुठं कुठ कोण सुद्धा तुझ्या कामाला येणार नाही चला रे चला राधा अण्णा आलोय मी लागा तयारीला बोलवा भटजींना लोकांना पण बोलवा लोक का दिसत नाहीयेत अहो अण्णा काय बघत बसलाय सॉरी अण्णा काही अडी अडचणी आल्या म्हणून यायला उशीर झाला पण आत्ता मी आलोय चला माझं लगीन करा राधाशी चला अण्णा लग्न करायचंय ना माझ्याशी मला माहिती होत कोण असेल नसेल
पण माझी राधा माझ्यासाठी नक्कीच येणार. तुला माहिती आहे मी फक्त तुझ्यासाठी आलोय. चल आपण लग्न करू. चल. अरे हो जाऊया की, एवढी घाई कशासाठी? लग्न करायचंय ना तुला. हो हो. लग्न करायचंय म्हणून तू माझ्या घरी मागणी घालायला आलास. एवढं सगळं झालेलं विसरून मी लग्नाला तयार झाले. पण तुला माहितीये हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठी चूक होती मी तुझ्यावरती प्रेम केलं. अगर राधा माझं ऐकून तरी घे. अजून काय ऐकून घ्यायचंय? भरल्या मांडवात नटून थटून मी तुझी वाट बघत होती. आपल्या भविष्याची स्वप्न रंगवत माझं जाऊ दे रे. माझा बाप माझ्यासाठीची सगळी स्वप्न घेऊन या मांडवात उभा होता. तू त्या स्वप्नांचा सगळ्यात चक्का चूर केलास. तू न येण्यामुळे माझ्या बाबांचा जो अपमान झालाय ना तो कधीच भरून निघू शकत नाही. कुठल्या माझा जगतोस तू काय माहित? आता तर मला माझीच लाज वाटते की तुझ्यासारख्या नालायक माणसावर मी प्रेम केलं. आता जर का थोडी जरी लाज बाकी असेल ना यापुढे मला तुझं तोंड दाखवू नकोस. अग राधा माझ्या भावनांचा जो खेळ केलायस ना खरं सांगू तुझ्यापेक्षा हा कृष्णा कितीतरी पटीने चांगलाय. तुझ्यासारखा खोटारडा नाही येतो. आणि माझं नशीब किती चांगलंय बघ ना. त्याला सोडून मी तुझ्याकडे आले. किती ग्रेट आहे ना मी. निघ इथून तू. तुझ्याला चांगलं म्हणतीयस ना त्यानंच हे सगळं केलंय. आता जर सगळं संपलंयच ना तर मग खरं काय ना ते ऐकून जा. मी लग्नात वेळेवर आलो नाही म्हणून नाराज आहेस माझ्यावर. मी लग्नात वेळेवर येऊ शकलो नाही त्याचं कारण तुझा साधा आणि भोळा कृष्ण आहे. नाही ना पटत. विचार ना याला कुठे येतो त्याचा तुझा मित्र कुठे आहे? कुठे येतो मित्र? काय बोलतोय ते कळत नाही ना. याच्याच सांगण्यावरून याच्या एका मित्रानं मला दारू पाजली. हे सगळं नियोजन केलंय ना अहो त्या किस्तानीच केलंय. अहो तो पीत नाही ना म्हणून त्यांनी मला पैसे दिले आणि म्हटला दादीना पाहिजे तेवढा पाल दादीना खुश कर बस. काय सांगतोय? हो खर तर खरं होय. दारूच नाही पाजली त्याच्यात काहीतरी मिक्स केलं ज्याच्यामुळे मी आत्ता उठलोय आणि आत्ता लग्नात आलोय. कोणाच्या सांगण्यावरून? तुझ्या या कृष्णाच्या सांगण्यावरून. यानं शाळा केली आपल्यावर. यानं साधा आणि भोळा किसना. चेहरा भोळा अंगात 17 काळ आहेत. एवढं करून पण तुला कृष्ण साधा भोळा वाटत असेल ना तर मॅडम तुम्हाला माझा साष्टांग दंडवत. येतो मी. आली मोठी शान. अगर राधा मी अग पण बस आता एक शब्द बोलायचा नाही. काय समजलेलं मी तुला आणि काय निघालास तू. मला वाटायचं तू खूप चांगला आहेस इतरांपेक्षा वेगळा आहेस. पण नाही तुझ्या बाबतीत विचार करायला मी चुकले. प्रेम करतोस ना माझ्यावर. प्रेमाचा अर्थ तरी तुला माहितीये का? खर तर जेव्हा समयासर माझं लग्न ठरलं ना तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होत कि तू असं काहीतरी करणार आहेस. अग माझं ऐकून तर घे. मीच हवी होते ना तुला. मीच हवी होते ना. मला मिळवण्याच्या नादात तू हे सगळं केलंस.
तुझ्या अशा वागण्यामुळे माझ्या बाबांना तोंड दाखवायला जागा राहिली नाहीये. काय मिळवलंस काय तू हे सर्व करून? अग पण राधा, राधा तुझ्या तोंडातून राधा हा शब्द पण काढू नकोस. राधा आता कायमची मेली तुझ्यासाठी. ऐकून कर घे, याच्याच सांगण्यावरून याच्या एका मित्रानं मला दारू पाजली. अरे तुझ्यासाठी आहे ना आपप्पी, शंभर पोरी उभे करी. पप्पी किसने? राधाचं लग्न झालं वय, झालं वय राधाचं लग्न. झालं की? झालं की? किसन्या? आ अरे पप्पी काय गरज होती रे असला फालतूपणा करायची? आ काय गरज होती? अरे किसन्या मी काय केलंय? तू काय केलंयस? अरे राधाचं सम्याचं लग्न मोडलंयस तू लग्न. अरे मी? अरे त्यांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी सम्याला दारू पाजून बेशुद्ध केलंस ना तू. अरे मी नाही केलं किसन्या. अरे मित्रा आतापर्यंत लई केलंस माझ्यासाठी, पण हे करायची गरज नव्हती. राधाच्या नजरेत किती पडलोय मी तुला काय रे माहिती? राधा मला काय म्हणलीय माहितीये? इथनं पुढे मला तुझं तोंड दाखवू नकोस. का? तुझ्यामुळं, फक्त तुझ्यामुळं मित्रा एवढं केलंस माझ्यासाठी, पण हो फालतूपणा करायची गरज नव्हती. दोस्ती आजपासून आपली तुटली. मला काय ऐकायचं नाही, आणि तुझं हे तोंड आहे ना मला आजपासून दाखवायचं नाही. तुझ्यामुळं माझी राधा माझ्यापासून पुन्हा एकदा लांब गेली. जाणीग एका दगडात दोन पक्षी मारलंस तू. दोन नाही, दोन नाही, चार पक्षी. चार पक्षी म्हणजे? हे बघ, किसन्या, सम्या, पप्पी आणि राधा. राधा? हा तुला पण चौकात मारलं होतं ना राधेनं. मला मारणार होत आता कसा बोंबलत. नमस्कार मित्रांनो, मी प्रसन्न प्रमोद शिंदे. आतापर्यंत तुम्ही आमच्या राधाकृष्ण वेब सिरीजला भरभरून प्रेम दिलं, कृष्णाला प्रेम दिलं, राधाला प्रेम दिलं, त्याचप्रमाणे इतर कलाकारांना प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांचे तुमचे मनापासून आभार. तर आमचं पर्व एक इथंच संपलेलं आहे, तर आम्ही लवकरच तुमच्या भेटीला पर्व दोन घेऊन येत आहोत. तर त्याची ऑफिशियल जी आमची तारीख वगैरे असेल ती आम्ही तुम्हाला लवकरच कळवू, पण तोपर्यंत जसं आम्हाला भरभरून प्रेम दिलं तसंच तुमचे बाकीचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, त्यांना सगळ्यांना पर्व एकचे सगळे एपिसोड शेअर करा आणि आमच्यावर प्रेम करत राहा. लवकरच आम्ही तुमच्या भेटीला पर्व दोन घेऊन येत आहोत. थँक्यू. तुझ्या नजरेनं झालो आधा, मला प्रेमाची झाली बाधा. आता करून टाक तू वादा, मी कान्हा तुझा तू माझी राधा. राधा नजरेनं झालो आधा, मला प्रेमाची झाली बाधा. आता करून टाक तू वादा, मी कान्हा तुझा तू माझी राधा. राधा नजरेनं झालो आधा, मला प्रेमाची झाली बाधा. हो जीव हजूर तो
या माग तुझा पळतो तुला पाहून चढली नशा गंध तुझा देन मला साथ तुझी नाही आता बेजार झाली दशा अशी चाहूल दे अशी धावू नये सांग ना तू इरादा तुझा बंदा होतो मी सीधा साधा तुझ्या रूपान झालो आधा आता करून टाक तू वादा मी काना तुझा तू माझी राधा राधा नजरेन झालो आधा मला प्रेमाची झाली बाधा झालो आधा मला प्रेमाची झाली बाधा